असं वाटेल तुम्हाला की पावसाळ्यात आलो आम्ही. 8:45 ची ट्रेन आत्ता सुटलेली आहे आणि आमची ट्रेन नेहमीप्रमाणे मिस झालेली आहे. आता पडते उन्हाळ्याची सुट्टी, लहान मुलांसाठी सुट्टी पडल्याच्या नंतर आहे ना हा बेस्ट ऑप्शन आहे. किती असं हे मार्केटमध्ये गेले 650 रुपये आहे. हाय फॅमिली, ट्रेन समजा इथून मिस झाली तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे ना अमन लॉजला, म्हणजे इथून तुम्ही 100 रुपीजची टॅक्सी करून तुम्ही वर जाऊ शकता. प्रति सीट 100 रुपीज, हाफ सीट 50. फक्त इथे मिळतं तुम्हाला 10 रुपयाला वडापाव. बजेट ट्रिप करायची तर इथून वडापाव घ्या मस्तपैकी 10-10 रुपयाला आणि चला माथेरानला. क्या बात है, क्या बात है. हेलो सर, लाईफ अँड सोल्युशन. माथेरानमध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन ई रिक्षा, नक्की ट्राय. 12 पॉईंट आणि मार्केटला सोडणार 1000 ते 1200 रुपये लागतात. 1200 रुपये. तिथून परत इकडे यायचं असेल तर तिथून परत इकडे येत त्याचे 3:30. आता आम्हाला तलप लागले चहाची, राशे जागोजागी तुम्हाला असे चहाचे स्टॉल. नमस्कार फ्रेंड्स, आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही ह्याच्या आधी महाबळेश्वरचे ब्लॉग्स माझ्यामध्ये पाहिलेच असतील, नसेल पाहिले तर नक्की चॅनलवर जाऊन बघा. आणि तसाच आता आम्ही हिल स्टेशनवरनं मुंबईच्या जवळ हिल स्टेशन आहे तिथे आलेलो आहे, ते म्हणजे माथेरानला चाललो आहे. तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत नेरळ स्टेशनमध्ये, वाजलेच बरोबर 9 आणि आता आमची पहिली ट्रेन मिस झालेली आहे कारण आमचे काही मेंबर्स अजून यायचे बाकी होते त्यामुळे ती ट्रेन मिस झाली. पण आता आपण आलेलो आहे नेरळ स्टेशन आणि हा नेरळ स्टेशनचा पाठचा भाग आहे. आमचे ऑलरेडी मेंबर्स लाईनमध्ये उभी आहेत. तर ह्याच्याबद्दलची आपल्याला ट्रेनची जी काय माहिती आहे ना नेरळ टू माथेरान, ती सविस्तर माहिती, काय ट्रेन आहे, त्याची काय तिकीट्स आहेत आणि त्या प्रवासाबद्दल सगळी काय माहिती आहे ना तुम्हाला या चॅनलवर मिळेलच. त्याच्यानंतर काही असे पॉईंट्स पण बघायचे. 8:45 ची ट्रेन आत्ता सुटलेली आहे आणि आमची ट्रेन नेहमीप्रमाणे मिस झालेली आहे. ट्रेन एवढीशी छोटी टॉय ट्रेन चाललेली आहे टुवर्ड्स माथेरान आणि तुम्ही याचा स्पीड बघू शकता. आता कळतं याला 2.5 तास का लागतात. आमची फॅमिली सुद्धा आलेली आहे, आता आपल्याला फॅमिलीला पण आपण भेटूया. आणि आता आपण चाललो लाईन मध्ये कारण आता 10:25 ची ट्रेन आहे पण त्याला लागतात 2.5 तास. आता पडते उन्हाळ्याची सुट्टी, लहान मुलांसाठी सुट्टी पडल्याच्या नंतर आहे ना हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि एवढं महाबळेश्वरला वगैरे आम्ही जाऊन आलो ते खूप लांबचा प्रवास आहे, ते पण हिल स्टेशन आहे. तर चला जाऊ माथेरान. फॅमिली सगळे उभे आहेत आमचे. हॅलो. आणि अजून आमचे 3 मेंबर महत्वाचे येणं बाकी आहे. नेरळ टू माथेरान ही काय मिनी ट्रेन आहे ना, त्याचे रूल्स तुम्ही नीट बघा. पहिली ट्रेन आहे 8:50 सकाळी, दुसरी आहे 10:25 पण ह्याची तिकीट आहे ना 45 मिनटं आधीच खिडकी चालू होते. तर तुम्हाला कधीही जर ट्रेन पकडायची असेल ना तर तुम्हाला तसं प्लॅनिंग करून यावं लागेल. तर ह्याचं तिकीट रेटसुद्धा आपण बघूया. AC डबा जो आहे ना त्याची तिकीट आहे 750, फर्स्ट क्लास आहे 340 आणि सेकंड क्लास 95. तुम्ही नेरळ स्टेशनवर आलात आणि नेरळ स्टेशनवर तुमची जर ट्रेन मिस झाली, म्हणजे ही टॉय ट्रेन जर 2.5 तास लागतात ती जर मिस झाली तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन काय आहे. तर दुसरा ऑप्शन हा आहे की तुम्ही ना इथे बघा, इथून इथे बाहेर गेलात ना की तुम्हाला टॅक्सी मिळते. पर्सन 100 रुपीज ते घेतात, लहान मुलांचे 50 रुपये घेतात. तर तोही ऑप्शन आणि अजून एक ऑप्शन आपण बघूया अमन लॉजची तिकीट बघण्यासाठी आहे ना. बघा तुम्हाला इथे इकडे संपूर्ण भेटेल की अमन लॉज ते माथेरानच्या ट्रेनचा हा टायमिंग आहे, डेली कुठल्या आहे, सॅटर्डे संडेला कुठल्या आहेत, याची सगळी माहिती आपल्या चॅनलवर मिळते. ती जास्त असं 50 रुपीज तिकीट असते आणि फक्त हार्डली 1-20 मिनिटाची जर्नी. आमची फॅमिली भेटलेली आहे. हाय फॅमिली. आणि सगळी माझे फॅमिली मेंबर्स आहेत आणि पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये येत आहेत. फ्रेंड्स, आता प्रॉब्लेम काय झाला आहे की आमची आहे ना ॲक्च्युली ट्रेनचा कॅन्सल केला आम्ही, कारण जर ट्रेन 2.5 तास लावलं तर 1 वाजता. आता तुम्ही जर स्टेला आला असेल तर ही ट्रेन पकडू शकता, नाहीतर काय माहीत आहे का ऑलरेडी 2.5 तास वेस्ट गेले. तर आता आम्ही आलो ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना असं मार्केट आहे आणि इथे खूप काही खाण्याचे पदार्थ पण आहेत. तर आपल्याला असे कार पण बघायचे इथून, तर इथे असं थोडंफार काहीतरी असं खाऊया नाश्ता आणि आता आम्ही जाऊया मग कारने. तर बघू शकता इथे आपल्याला स्टेशनच्या बाहेरच आहे ना जय सेवालाल वडापाव सेंटर आहे. फक्त इथे मिळतं तुम्हाला 10 रुपयाला वडापाव. बजेट ट्रिप करायची तर इथून वडापाव घ्या मस्तपैकी 10-10 रुपयाला आणि चला माथेरानला. बाहेर उतरल्यानंतर राईट साईडला यायचं आहे, तिथे तुम्हाला जे आहे ना माथेरानला जाण्यासाठी आपल्याला खूप काय असे कार्स मिळतात. तर आपण असं बार्गेनिंग करूया. आता आम्ही 9 जण आहेत त्यामुळे ॲटलिस्ट तसं बघायला गेलं असं 900 रुपये, पण आपण थोडीशी बार्गेनिंग करून बघूया. नेरळ माथेरान टॅक्सी स्टँडचा आहे ना इथे रेट दिलेला आहे. प्रति सीट 100 रुपीज, हाफ सीट 50 रुपये, 5 ते 10 वर्षाचे 50 रुपये पण घेत आहेत ते. ॲक्च्युली खूप 100 रुपीज म्हणजे माझ्यामध्ये जास्त आहे, खूप जास्त आहे. तर ट्रेन तर सुटले तसं मी तुम्हाला आधीच बोललो. आता आम्ही चाललो आहे प्रायव्हेट टॅक्सीनी, म्हणजे प्रायव्हेट कारनी.
तर त्याचे पर हेड आहे ना तुम्हाला 100 रुपये चार्ज केला जातो, आणि तो सोडतात अमन लॉजपर्यंत, म्हणजे तिथून तुम्हाला अमन लॉजला जिथं सोडतात ना तिथून ॲटलीस्ट एक 5 मिनटं लागतील अमन लॉजपर्यंत जायला. तुम्हाला ट्रेननी 2:30 जायचं नसेल ना तर हा एक आपल्याकडं. तर इथे आहे ना तुम्हाला बघा आले आले आहे ना असे घोडेसवारी करण्यासाठी असे लोक भेटतील तुम्हाला. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत माथेरानला. ॲक्च्युली ना खरंच बरं वाटतंय कारण इथे ना थंड वातावरण आहे. 50 रुपये तुम्हाला टॅक्स भरावं लागतं. जर तुम्ही 5 वर्षाचे 10 वर्षाची मुलं असेल तर त्यासाठी 25 रुपये. हे तुम्ही पाठी बघू शकता आणि हा टॅक्स इथे चेक केला जातो. ॲक्च्युली माझ्या गावाचे रिलेटिव्ह पण इथेच राहतात. माथेरानला आज शिरलो, तिकीट काढली, आज शिरलोय आणि आज प्रश्न कशा बदली मी ब्लॉक करते. हात रिक्षा वगैरे किती असते? हे मार्केट पर्यंत गेले 6.5 रुपये आहेत. ओके, मार्केट हॉटेल पर्यंत 6.5 रुपये रिक्षा. मार्केट तो मेन पॉइंट आहे. हा मार्केट मेन पॉइंट परत 6.5 सर्कल वरती आहे. 12 पॉइंट केले ते 5 पॉइंट आहेत, 7 पॉइंट आहेत, असे आहेत. 12 पॉइंटला गेले तर आम्ही 1400 रुपये घेतो. म्हणजे हे 750 वेगळे? हा नाही, हे 750 वेगळे आणि ते वेगळे. ते पॉईंटचे वेगळे? हा पॉईंट वेगळे. आणि हे मार्केट पर्यंत 750. तर इथे आहे ना आपण बघतोय की काय काय ऑप्शन्स आहेत, कारण चालल्याचा ना खूप त्रास होतो. तर सगळ्यात अति महत्वाचा ऑप्शन म्हणजे मला तरी वाटला ही असते असणार ई रिक्षा, जे तुम्हाला फक्त 35 रुपयामध्ये नेते. तर ई रिक्षाचे काही रूल्स आहेत ते आपण बघूया. आणि ई रिक्षामध्ये प्रवासी 3 असतात. तर बघू शकता तुम्हाला इथे किती रिस्पॉन्स आहे लोकांचा, पण त्याची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे हा रिस्पॉन्स जरा जास्त आहे. तर तुम्ही पण आहे ना, मी बेस्ट ऑप्शन तुम्हाला बोलीन की कधी पण 35 रुपयामध्ये पर व्यक्तीमागे ई रिक्षाचाच जास्त वापर करा. टायमिंग काय असेल तरी? सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी दुपारी 1:30 वाजता बंद. आणि येताना तिथून 4 वाजता चालू होते. 4 वाजता चालू इथपर्यंत. इथपर्यंत 35 रुपयामध्ये इथून जर या माथेरानपासून तर मार्केटपर्यंत जायचं तर 1 रुपये गेला. मार्केटपर्यंत जायचे ना 350 रुपये. 350 रुपये तुम्ही चालवत असे घेऊन? हा पकडून चालवत घेऊन जाणार वगैरे. हा मार्केटला इथनं 2.5 किलोमीटर मार्केट आहे. अच्छा, 2.5 किलोमीटर. हा तिथे स्टेशनला येऊन सोडतो, त्याचे 350 रुपये. आणि पॉईंट फिरायचा रेट होतो? पॉईंट फिरायचा असेल तर तुम्हाला जसे 5 पॉईंट आहेत, 12 पॉईंट आहेत, तसं हिशोबाने म्हणजे ते आम्ही 12 तास झाले तर 4 तासाचे आम्ही 1100-1200 रुपये घेतो. जसं सीजन असेल तर 12 पॉईंट करणार आणि मार्केटला सोडणार ते 1200 रुपये लागतात. 1200 रुपये. तिथून परत इकडे यायचं असेल तर? तिथून परत इकडे येजाल त्याचे 350. हात रिक्षा अशी घेऊन चालली बिचारा. ऍक्च्युली खूप मेहनत आहे याच्यामध्ये. सगळे लवित्र आणि सागर सगळे माझे बाकीचे सगळे आणि वहिनी. जर तुम्ही वन डे ट्रीपसाठी येत असेल, फॅमिली येत असेल ना, तर कधी कधी कसं आहे की पूर्ण दिवसभर असो तेव्हा ना असे वॉशरूमची वगैरे फार गरज असते. इथे ना तुम्हाला असे बघा, इथून जिथून खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे असे आहेत ना वॉशरूम पण आहेत. इथे तुम्ही जर इथून आलात ना तर तुम्हाला अमन लॉजनासाठी इथे तिकीट्स बुकिंग करावी लागेल. आणि आत्ताच 10:30 गेले तर त्यामुळे आता 10:45 आहे परत. तर त्यापेक्षा आहे ना इथून चालत गेलात तरी चांगलंच आहे. काय एवढा जर तुमचा ग्रुप असेल ना तर चालत जा. मित्रांनो ना अमन लॉज जे स्टेशन आहे ना ते हेच आहे. समोर बघू शकता अमन लॉज माथेरान. इथून ती तुम्हाला एक सेपरेट ट्रेन पण मिळते. त्याचबरोबर असं इथे खायला सुद्धा असं अमन लॉज. आणि हाय मिस्टर आकाश, मजा करतोय. अरे मित्र. आणि आमचे गौरव. चालताना ना इकडे पण ॲक्च्युली लक्ष द्या, तसा एवढा मेजर नाही की हे ॲटोमॅटिक नाही आहे, पण इथे हा स्विच आहे. पण तुम्ही ग्रुप्समध्ये असाल ना तर असं थोडंसं जोश येतो. तर कृपया करून ना ह्याची मस्ती करू नका, कारण ह्याच्यावरनं ट्रेन जाते. असे चालता चालता ना थोडंसं धमाल होतो आणि थोडीफार विश्रांती घेणं जरुरी आहे. आणि आता आम्हाला तलप लागले चहाची,
तर असे जागोजागी तुम्हाला असे सहाचे स्टॉल सुद्धा मिळतील. माथेरान तर असे मस्त आहे की तुम्हाला कोल्ड्रिंक्स किंवा चहा पाणी प्यायचं असेल तर इथे एक स्टॉप घेऊ शकता चालता चालता. मित्रांनो आहे ना, आता एकदम स्पेशल मोमेंट होणार आहे. आम्ही इथे चहासाठी थांबलोय आणि जी ट्रेनचा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला बघितला ना, जी 8:50 ची ट्रेन मिस झाली, ती विचार करा आता वाजलं किती, 11:23, आता 11:30 होत आलेत आणि ती ट्रेन अजून इथे पोहोचते ना, आम्ही चालत लवकर पोहोचलोय. ट्रेन येणं आणि ट्रेनला असं कॅप्चर करणं हा माझ्यासाठी फार महत्वाचा असा गोष्ट आहे. चला फालतू बोलतो, क्या बात है क्या बात है ये क्या बात है. चलो सर, थैंक यू. क्या बात है क्या बात है. लाइफ एंड सॉल्यूशन. हाँ नमस्कार. ऍक्च्युली आम्ही एक चूक केली ती तुम्ही नका करू. बघा इथे ई रिक्षा आहे आणि याच्यासाठी गर्दी बघा किती आहे. आम्ही इथे आहे ना, एवढा स्वस्त दरामध्ये रूम घेतलेत ना, म्हणजे तर तुम्ही कधी असं वन डे पिकनिकला येत असाल ना तर नक्की हा फॉर्म्युला यूज करा. तर तुम्ही फॅमिली किंवा चालत येतो थोडा चांगला आहे पण तेवढाच खूप रिस्की आहे ऍक्च्युली. कारण तुम्ही बघाल ना इथे स्पेशली मी तर सजेस्ट करेन लहान मुलांना इथे आणूच नाही. तर मित्रांनो पार्ट 1 तर तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. पार्ट 2 मध्ये पण तुम्हाला काही उपयुक्त अशी सजेशन किंवा माहिती किंवा इथे काही चूक आम्ही केल्या त्या करू नये. चला तर मित्रांनो इथेच थांबू आणि भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. असे आम्ही इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स बनवत असतो, तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.